यंदा दिनांक 17 मार्च 2022 रोजी होळी व 18 मार्च रोजी धुलीवंदन व शबे बारात सण उत्सव साजरा करण्यात येणार आहे. होळी धुलीवंदन व शबे बारात दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने आज दिनांक 16 मार्च 2022 रोजी 11 वाजेच्या दरम्यान वनामती सभागृह येथे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नागपुरातील सर्व पत्रकार निमंत्रित होते. आणि हे ट्रस्ट लेआउटचे मंदिरवर मुला बसतात आणि तिथे एक टेनिस ग्राउंड बद्दलची पण एक तक्रार आली होती. MSLTAची एक टेनिस ग्राउंड बद्दल काही मुले येतात, त्याबद्दल आवश्यक उपाययोजना करावा लागेल. आफताब अन्सारी कामटीवरून त्यांनी कॉम्युनल हार्मनी बद्दल चांगले वक्तव्य केले, धन्यवाद साहेब. काही नाव मला भरपूर तक्रार आलेली आहे. आता ते लोक म्हणतात की 10-10 विक्टिम्सला ते पोहोचवतात परंतु पोलीस तिथे राहत नाही, कंजेशन असते, कर्मचारी नसते. जरासा हे इशू DCP साहेब थोडासा अर्जंट रीतीने सॉर्ट आउट करावा लागेल, क्योंकि ते हॉटस्पॉट पण ॲक्सिडेंटच्या दृष्टिकोनातून ते परिसर पण हॉटस्पॉट आहे. काय उपाययोजना आपण करत आहे राजपूत साहेब, जरा त्या भागाचे लोकांची एक फॉर्मल मीटिंग घ्यावी. पोलीस स्टेशन किसका आहे? वेलतोडी पी आहे पोलीस स्टेशन, इथे बैठन यादव साहेब ते जॉईंट बैठी आप जो राजपूत साहेब और आप मिलके जरा ते एक मीटिंग घ्या तिथे लोकांची, काय इश्यूज आहे ते सॉर्ट आउट करावा लागेल. त्या भागात काहीतरी एक आठवडी बाजार रस्त्यावर भरतात, तशी पण काही डेलिगेशन आली होती, मला एक्झॅक्टली नाही माहिती त्या परिसरात सांगते की काही आजूबाजू पुढे मागे सांगतात ते आय माईट बी गेटिंग कन्फ्यूज, बट जरा देख करके ते इश्यूजवर ट्रॅफिकचे पोलिसिंग हे करावा लागेल. आपले मुद्दा की ते वापर करतात, मी या विषयावर अत्यंत संवेदनशील आहे. जर कोणी कर्मचारी तशा केले असते तर मी सर्वप्रथम आमचे पूर्ण पोलीस दलांतर्फे दिरंगाई व्यक्त करतो, कारण मी कधीही ही गोष्टी मी नेहमी आमचे कर्मचारी आपल्या सगळ्यांचे समोर सांगण्यास काही हरकत नसावी. मी आमचे प्रत्येक मीटिंगला आम्ही आमचे कर्मचारीला म्हणतात की वाहतुकीचे उल्लंघन करणारे कोणी क्रिमिनल नसतात. वाहतुकीचे उल्लंघन करताना आमचे मुला पण करू शकतात, आपले मुला पण करू शकतात, चांगले लोक पण करतात, गुंड पण करतात. चांगले लोकांची चांगले वागावी ही आमची प्रथम प्राथमिकता असते. जर कोणी कर्मचारी तशा केले असतील आम्ही खेद व्यक्त करतो. पुढच्या काळात आपल्याकडून एवढेच अपेक्षा आहे की जे कोणी अशा केले असतील आपण आमच्याकडे त्याच्याबद्दल अवगत करावी, आम्ही केस बाय केस बेसिसवर ते प्रकरण हाताळू. परंतु ही आम्ही नक्कीच आपल्याला सांगतो की आमचे कर्मचारी सगळे वाईट नसते, 99% लोक चांगलेच असते, 99% लोक चांगलेच वागते, 1% लोक जसे समाजाचे प्रत्येक घटकमध्ये ब्लॅक शीप जे आम्ही म्हणतो वाईट असते तसे पोलीस दलात मध्ये असतील, यामध्ये काही शंका नाही. परंतु